नमस्कार पत्रकार मित्रों, आज की पत्रकार परिषद का विषय है मुख्यतः 11-12-13 ला सामना मध्ये आलेल्या मुलाखती संबंधी काही विषय आहेत। मराठा आरक्षणासंबंधी आहे, कोरोना आणि चक्रीवादळ असे विषय आहेत। प्रथम मी पत्रकार परिषदेमध्ये जी काही टीका माननीय पंतप्रधानांवर झाली, भारतीय जनता पार्टीवर झाली आणि देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांच्यावर झालेल्याला जी टीका झाली त्याला उत्तर देणे, ही 3 दिवसाची मुलाखत होती। 3 दिवसाचे अंक माझ्याजवळ आहेत। आपल्याला सर्वांना माहीत आहे, देशात जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे। महाराष्ट्रात तर सर्वात जास्त कोरोनाने लोकांचे मृत्यू झालेले आहेत, 10,000च्या वर महाराष्ट्र आणि मुंबईत 5,400, मी आकडेवारीवर येणार आहे, एवढे झालेले आहेत। भयावह परिस्थिती महाराष्ट्रात असताना एवढ्या मोठ्या संख्येने मृत पावले असताना नागरिक त्यावर मात करण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करावी यावर मुलाखतीचा मुख्य मुलाखतीतून मार्गदर्शन जर झालं असतं, उपाययोजना जर सुचवल्या असत्या, मुलाखतीनंतर राज्याला काही गती मिळाली असती आणि जर रुग्णांची संख्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असती, मृत कमी झाले असते, तर मी समजलो असतो की सामनाने जी आयोजित केलेली भीमटोला मुलाखत यशस्वी झाली। पण ही मुलाखत टीका करायला होती, राज्याच्या प्रश्नांबद्दल नव्हती। राज्य चाललेलं आहे हे कसं चाललं, राज्याचे मुख्यमंत्री यशस्वीरित्या राज्य चालवत आहेत का, या संबंधी काहीतरी विषय ऐकायला मिळेल असं मला वाटलं होतं। खरं म्हणजे सामनामध्ये मॅरेथॉन मुलाखत शरद पवारांची होते हेच राजकारण आहे। कारण यापूर्वी सामनाने शरद पवारांवर जेवढी टीका केली आहे तेवढी कोणत्याही वृत्तपत्राने कुठल्याही नेत्याविरोधात ही टीका केलेली नसेल। ज्या भाषेत केली त्या भाषेत जशी केली त्याचा उल्लेख नाही मी करू शकत, कारण माननीय शरद पवारांबद्दल माझ्या मनात आदर आहे आणि मन तो आदर ठेवूनच मी या ठिकाणी बोलणार आहे। पण संजय राऊत ज्या आयटी ज्या रुवाबात त्यांनी मुलाखत घेतली त्याचा संदर्भ मी घेणार। या मुलाखतीत पहिला जो अंक आहे त्या अंकामध्ये त्यांनी हेडलाईन जी दिली आहे, शरद पवार यांची भीमटोला मुलाखत, सत्तेचा दर्प चालत नाही लोक पराभव करतात। आता हे कोणाला उद्देशून आहे, खाली लिहिले भाजपचा 105 हा आकडा आहे, त्या शिवसेनेचे योगदान मोठे आहे आणि ठाकरे सरकारला केंद्र सरकारचे पाठबळ नाही। सत्तेचा दर्प चालत नाही कोणाला उद्देशून आहे, ना काना घेत, पण हे भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आहे।
आता देवेंद्र फडणीस एक घमेंड करणारे गर्व करणारे व्यक्ती नाही किंवा सत्तेवर असताना त्यांनी त्यांच्या अंगात मुख्यमंत्री पदाची मस्ती आली असं एकही उदाहरण कोण सांगू शकत नाही. सहनशील शांत स्वभावाचा व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि म्हणून त्यांनी जरी त्यावेळेला प्रचारात म्हटलं असलं त्याचा उल्लेख या मुलाखतीत आहे, मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन, याच्यात घमेंड गर्व नाही आहे. हे आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी वाक्य आहे. मी 5 वर्ष यशस्वी काम केलं त्यामुळे लोक मला परत निवडून देणार तो विश्वास त्यांनी त्याच्यातून व्यक्त केला आहे. मग असं का दिसावं पवार साहेबांना, ही गमेंट नाही आहे. आणि म्हणून मी म्हणतो की ही जी हेडलाईन दिली आणि ज्यांना उद्देशून दिलेली आहे ती योग्य नाही. दुसरं वाक्य आहे त्यात शिवसेनेचे योगदान मोठे आहे. 105 मध्ये शिवसेनेचे योगदान काय? 2014 साली शिवसेनेचे खासदार आमदार निवडून आले अगदी जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोणामुळे? माननीय नरेंद्र मोदी यांच्यामुळे. 19 साली खासदार नाही आमदार शिवसेनेचे निवडून आले. कोणामुळे? नरेंद्र मोदींमुळे, भाजपामुळे. हे सगळे सांगतात पण पवार साहेब इथे सांगतात शिवसेनेमुळे भाजपची 105 साली कोणाला खरं वाटणार नाही आणि भाजपची ताकद नाही. खरं म्हणजे ही सत्ता एकत्र आली त्याचं मला हे एकत्र आले तिघे, त्यापैकी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेली याचं आश्चर्य आहे. काही नेत्यांच्या तोडून मी ऐकलं होतं शिवसेना जातीवादी पक्ष आहे, भाजप जातीवादी पक्ष आहे, त्यांच्याबरोबर आम्ही कधीच जाणार नाही. मग आता एकत्र आले ते कोणत्या विचारसरणीने आले? कोणत्या विचारसरणीने आले? जातीवादी पक्षाबरोबर एकत्र येणं हे जनहिताचं, लोकहिताचं, महाराष्ट्राच्या हिताचं का स्वतःच्या कल्याणाचं आहे ते जनतेला समजून सांगितलं असतं तर बरं झालं असतं. याची दखल फक्त शिवसेनेचे लोक घेतील. कारण असं आहे की ज्यामुळे शरद पवार मॅरेथॉन मुलाखत सामनामध्ये यावी हे शिवसैनिकांना एक वेगळंच वाटलं. माझ्याजवळ काही सामन्याचे जुने अंक आहे. हा अंक आहे 95 चा, 30 डिसेंबर 1995. युवा नेत्यांचा शरद पवारवर तुफानी हल्ला, लष्कराचे भूखंड विकणाऱ्यांनी तिरंग्याची काळजी करू नये, उद्धव ठाकरे. हे उद्धव ठाकरे, बाजूला राज ठाकरे. पवारांना लवकरच 4थी लाट. भाषा बघा, आज कोण कोणाचे गोडवे गातायत, कशी परिस्थिती बदलली. आज आपले गोडवे गाण्यासाठी संजय राऊत यांना सत्तेचा बट्ट्याबळ उडालेला आहे. महाराष्ट्रात सत्ता कोणाची असा प्रश्न आहे, मुख्यमंत्री आहे की नाही कळत नाही. ह्या गलथान कारभारापासून लोकांचं लक्ष विचलित किंवा डायव्हर्ट करण्यासाठी ही मुलाखत आहे असं माझं म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा कोल्हापुरात दौरा होता, त्याच्या बातमीतल्या 2-4 ओळी वाचून दाखवतो. हेडलाईन आहे, पवारांचा देशाला धोका. सभेत बोलताना शिवसेना नेते मनोहर जोशी म्हणाले राष्ट्रद्रोहा इतकात शरद पवारांचा देशाला धोका आहे. त्यांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे. पवार सर्वाधिक भ्रष्टाचार आहेत हे आता लहान मुलंही सांगेल. आता तर ते बेफाम होऊन वाटेल ते आरोप करतायत. निवडणुका जवळ आल्या म्हणून आता पवारांनी वारेमाप आश्वासने देण्याची सुरुवात केलेली आहे.
हे कोणाचं? मनोहर जोशींचं, शिवसेना नेते मुख्यमंत्री हे जर तेव्हा ते मत शिवसेनेचं होतं तर आता पवारांचे विचार आणि ज्याचं कौतुक संजय राऊत जे करतायत त्यावरून मला आणि जनतेला आश्चर्य वाटल्यापासून साहेबांचं वाक्य शरद पवारे मॉडर्न अफजल खान गाडा त्याना हे बघा कोल्हापूरच्या सभेत त्याच उल्लेख केला त्याच्यात हेडलाईन दिले सामनाने महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवारच शिवसेना प्रमुख सामन्याचा अग्रलेख आहे महाराष्ट्राचा कलुचा अशक गारद पवार सामना शरद पवार कोण चोरांचे सरदार गुंडांचे बादशाह साहेबांचा आहे शरद पवार जोशी एकाच नाण्याच्या दोन बाजू ठोकलेलं आहे महाराष्ट्राचा पापाचा अंत होणार पवारांविरुद्ध हा लेख आहे रोकटोक व्यंगचित्र आहे अशा रीतीने त्यांनी एवढी टीका सामनामधून संजय राऊत यांनी केली असताना आता या मुलाखतीमध्ये त्यांना जो पुळका आलाय आदर दिसतोय सन्मान दिसतोय हेडलाईन एक वाचतो मी 12 तारीखच्या पेपरला राजकारणात शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता दुसरा नाही 12 मध्ये जे का कार्यक्रमात मोदी म्हणाले होते हे आपले गुरु असल्याचे सांगितले आमच्या मुलांनी हसत हसत म्हणाले राजकारणात कोणी कुणाचा गुरु नसतो हे शरद पवार म्हणाले हे अंक पाहिल्यानंतर एवढी टीका पाहिल्यानंतर आणि आत्ताची भाषा पाहिल्यानंतर असं वाटतं की ही टीका एवढी केली असताना सत्तेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे कसे उद्धव ठाकरेंनी स्वतः टीका केली आहे साहेबांनी सोडा उद्धव ठाकरे करू नये उद्धव ठाकरे कसे गेले प्रस्ताव घेऊन बाळासाहेब ठाकरे असते तर कदापि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले नसते पण काय नसते बिसते जाऊ दे पण हे आहे अर्थव्यवस्था साफ कोसळली ती सावरणी देशाला आणखी एक मनमोहन सिंगची गरज देशाची आणि राज्याची जी परिस्थिती आर्थिक एवढी गंभीर असताना याच्याबद्दल मुलाखतीत उल्लेख केली आणि म्हणून तिसऱ्या ह्याच्यामध्ये 13 जुलैला सरकार तिघांचे संवाद वाढला पाहिजे म्हणजे संवाद नाही सामनामधूनच उद्धव ठाकरेवर टीका की हे संवाद करत नाहीत हे बघ तुम्ही वाचलंच हे सामना परवाचा 13 तारीख म्हणजे संवाद नाही हे संजय राऊतच म्हणतायत म्हणजे सामन्यातून उद्धव ठाकरे टीका करण्यासाठी मॅरेथॉन मुलाखत शरद पवारांची सामना
असं मला म्हणणं मला माझं म्हणणं आहे. आणि म्हणून ही जी निवड मुलाखत आहे फक्त राज्याची गंभीर परिस्थितीतून जनतेचे लक्ष विचलित त्या दुसरीकडे वळवण्यासाठी हे विषय या मुलाखतीत देशपातळीवर मोदी साहेबांवर टीका भाजपवर टीका. अरे एवढे दिवस शिवसेना नांदत ना युती होते ना त्या कसं पटलं सगळं आणि आता किती दिवसाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं ही जी मुलाखत आहे ही फक्त देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी टीका करण्यासाठी देशपातळीवर माननीय मोदी साहेब यशस्वीरित्या काम करतायत. देशाचा शत्रू कोण पाकिस्तान की चीन की दोन्ही हे त्यांना चांगलं ज्ञात आहे माहिती आहे पंतप्रधान आहेत ते अनेक तज्ज्ञ आहेत बरोबर. हा प्रश्न विचारायचा आहे आणि यांनी उत्तर द्यायचं. 5 वर्ष पूर्ण केली पंतप्रधान म्हणून 6 वर्ष त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू. खरं म्हणजे संजय राऊत हा जरी शिवसेनेचा खासदार असला तर तो शिवसेनेचा नाही शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे हा पवारसाहेबांचा माणूस आहे. दिल्लीला असताना जास्तीत जास्त वेळ हा पवारसाहेबांच्या कार्यालयात नोकरीला सामनात आणि काम मात्र पवारसाहेबांचं अशी यांची ख्याती आहे. आणि म्हणून हे जी मुलाखतीबद्दल मी सांगेन ही फक्त मुलाखत विरोधकांना टीका करून लक्ष विचलित करण्यासाठी ही टीका आहे. ही टीका आहे. मला वाटतं मराठा आरक्षणाबद्दल 27, 28, 29, 29, 29 सुप्रीम कोर्टात एक केस 3 दिवस चालेल 30 तारखेला निकाल आहे. पण मला वाटतं यासाठी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारने जी तयारी करायला पाहिजे होती वकिलांची ज्येष्ठ वकील मोठे वकील यांना अरेंज करून यांना आरक्षण मराठा समाजाला मिळावं या दृष्टीने आपली भक्कम पाहिजे तशा प्रकारची तयारी करायला पाहिजे हे चित्र आज महाराष्ट्रात दिसत नाही. मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधतो त्याने याकडे पाहू. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी आहे. मागील 15 दिवसात 1 लाख नवीन रुग्ण आहेत. मागील आठवड्यात दिवसाकाठी 5,000 आसपास नवीन रुग्ण होते आहेत. आता ही संख्या 8,000 झाली. मी आपल्या माहितीसाठी मुद्दाम आकडेवारी सांगतो. ही मुलाखत घेत असताना संजय राऊतने एक लक्षात ठेवायला पाहिजे एक अभिनंदन पवार साहेबांना करायला सांगायला पाहिजे. देशात सर्वात जास्त अन्य राज्यापेक्षा रुग्ण कुठे महाराष्ट्र 2,75,640 कोणत्या राज्यात महाराष्ट्र जास्त 1 नंबर सर्वात जास्त मृत्यू कुठे महाराष्ट्र 10,928 मी जवळपास 11,000 म्हणजे 9 लाख भारतामध्ये जवळपास रुग्ण आहेत त्याच्या 1/3 महाराष्ट्रात आहे. मृत्यू 32,000 आहेत तर आपण 11,000 जे जवळपास आहे आपण 1/3 आहोत. देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा रुग्ण जास्त मृत्यू जास्त म्हणजे 1 नंबर गाठला त्याबद्दल का नाही पवार साहेब काय बोलले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना की हे राज्य 1 नंबरला का आपलं आहे.
आज माणसं मरतायत, नागरिक मरतायत. संजयराव धासत खेळत मुलाखत घेत होता, खुर्चीवर का उड्या मारत होता. हे मृत पावलेल्या लोकांची काय मनामध्ये यांच्याबद्दल चिंता कि वाईट वाटणं हे नाही. हे अधिकची संख्या का, कोण जबाब, नैतिक जबाबदारी कोणाची? देशातील कोणत्या कोणत्या राज्यापेक्षा रुग्णही जास्त, मृत्यूही जास्त, तपासण्या कमी, बरे होण्याची टक्केवारीमध्ये आपण मागे? याबद्दल खरं म्हणजे ही मुलाखत घ्यायला पाहिजे होती की आपण एक नंबरला आहोत, आपण सगळ्यात खाली असलं पाहिजे पाहिजे, कमीत कमी संख्या असली पाहिजे रुग्णांची. पण तशा प्रकारे लॉकडाऊन ची अंमलबजावणी झाली नाही, अधिकाऱ्यांनी पाहिलं नाही. आज राज्याच्या प्रगतीकडे कोणाचंही लक्ष नाहीये. आज बेकारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यामुळे अनेक लोक लॉकडाऊन नंतर बेकारी झाले. आज दोन टायमाचं जेवण का एक टायमचं मिळताना मुश्किल आहे याची चिंता मुलाखत घेणाऱ्यांना नाही असं वाटतं. हे झाकण्यासाठी का मुलाखत घेतली काय? आबादी आबाद आहे असं मला वाटतं, हे चुकीचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, उत्तर प्रदेश आपल्यापेक्षा मोठं राज्य आहे, याच्याकडे मृत्यू 1012 आहे फक्त, 1012. मध्य प्रदेशमध्ये 682, गुजरातमध्ये 2079, दिल्लीमध्ये थोडे जास्त 3487, तरी महाराष्ट्रापेक्षा कमी. कर्नाटक 928, पश्चिम बंगाल 1000 फक्त. ही आकडेवारी आणि आपण 5000 पुढे. महाराष्ट्र 10000, मुंबई 5000 पुढे. ही स्थिती आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की यांची मुलाखत फक्त राजकीय होती, टीका करण्यासाठी होती आणि भाजपची टीका करून काही होणार नाही. कारण मुळात ही सत्ता जी आली आहे ती भाजप आणि शिवसेना आली, असे 161 आली आणि त्यानंतर सरकार बनू शकले नाही शिवसेना. या चांगुलपणाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे गेले नाही, ही बैमानी करून गेले. निवडून यायचं भाजप बरोबर आणि संसार थाटायचा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्तेत जातं, ही बैमानी आहे, हा प्रामाणिकपणा नाही. नीतिमत्तेत हा विषय बसणार, सत्तेचा बसत नाही असं माझं स्पष्ट मत आहे, असं मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे. आणि म्हणून गणपतीच्या ह्याला सीझनला कोकणात जायला बंदी घालणार लॉकडाऊनमुळे असं सांगण्यात आलं आणि असा काही नियम करतायत असं, याला माझा आणि अनेक मान्यवरांचा, मुंबईच्या चक्करमान्यांचं, अनेक जणांचा विरोध आहे, विरोध आहे. तर मला वाटतं अशी काही यांनी बंदी आणू नये असं माझं स्पष्ट मत आहे. गणेशोत्सव मुंबईतून कोकणात जाणारे भक्त याला लॉकडाऊन माध्यमातून बंदी आणू नये असं मला वाटतं. आणि त्याचप्रमाणे कोकणामध्ये जे चक्रीवादळ आलं होतं, नुकसान झालं, पैसे अद्याप कोणालाही मिळाले नाही. किती महिने झाले बघा, फक्त घोषणा. पिंजऱ्यात राहून राज्यकारभार चालत नाही, करता येत नाही. या देशातल्या कुठल्या राज्यात असं घरात बसून कारभार चालला नाही हो? ते पण चालतं. अप 6
कामगारांच्या बदल्यासाठी किती वेळा मातोश्रीला जावं लागतं? किती वेळा? जनतेच्या प्रश्नासाठी नाही, सहा अधिकारांसाठी. आता जनमानसात कोणाची किंमत वाढते कमी होते याची चिंता कोणी करावी हा प्रश्न आहे, प्रश्न आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणाने आलेलं सरकार नाही आहे, प्रामाणिकपणाने नीतिमत्तेने आलेलं सरकार नाही आहे, जनहितासाठी आलेलं सरकार नाही. गेल्या सहा महिन्यात चाललेला कारभार लोकांसाठी, जनतेसाठी, कोरोनातून वाचवण्यासाठी हे सरकार आलं आहे असं नाही आहे. थोडक्यात मी एकाच वाक्यात सांगेन आणि ह्या माझ्या याचं पहिल्या याच्यातलं हे मी आपल्याशी बोलतोय या संवाद थांबवीन की यांचं सरकार मला तर कौरवांचं सरकार वाटतं. कौरवांचं सरकार आहे. अंदा अधुंदी, कायदा सुव्यस्त नाही, काय तशीच परिस्थिती. त्यावेळेला कौरव कसे नीतीने चालले नाही, धर्माने चालले नाही, तो त्यांचा कारभार आहे. मी नाही त्यातले दाखवतायत. आणि म्हणून वाटतं कौरवांचं राज्य जाईल आणि लवकरच पांडवांचं राज्य येईल एवढंच म्हणायचं. बोला आता आपण. काही प्रश्न असतील तर. म्हणून अनेक वर्ष लागले तो काळ. आणि आता इथे महाराष्ट्रात पांडवांचं राज्य कधी कधी येईल म्हटलं उद्गार चिन्ह आहे. मी कालावधी दिला असता माहित असत तर उद्गार चिन्हात बोललो ना येईल. पण ज्या ज्या वेळी अशा गोष्टी होतात त्या त्या वेळी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांकडून काय पण सांगितलं होतं की भाजपला सरकार पाडायचे, राज्याची परिस्थिती वाईट आहे. आणि कोणी मी सांगितलं अहो, नाही तर मी स्पष्ट बोललो असतो ना भाजप पडेल, जाईल आणि येईल एवढं म्हणालो. जे या प्रकारे कारभार चाललाय, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, जनतेचं होत आहे, कोरोनामध्ये मोठ्या संख्येने मृत्यू पावत आहे. आणि म्हणून म्हणतोय मी यात माझा काही इंटरेस्ट नाही त्या भाजपचा. जनतेसाठी म्हणतोय, महाराष्ट्रासाठी म्हणतोय. महाराष्ट्र सर्व बाबतीत पिछाडीकडे चाललाय. सॉरी पण रिपीट करा, जरा थोडं खाली घ्या ना. सुजित तांबे यांनी महाजॉबची जी जाहिरात आली त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना स्थान दिलं गेलं म्हणून टीका केली. मुलाखत देखील राष्ट्रवादीच्याच नेत्याची राज्यामध्ये होते आहे. काँग्रेसचे मंत्री म्हणतात आम्हाला निर्णय समितीमध्ये स्थान नाहीये, कसं बघतो तुम्ही याच्याकडे? नाही स्थान नाही ते दिसते, काँग्रेस तर फरफटत चाललाय. काँग्रेसला त्याच्यामध्ये कोणतं स्थान आहे आणि कुठल्या निर्णयामध्ये काँग्रेसला सामावून घेतलं जातं? पण सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मंत्रिपदासाठी आज राहिले दोमखळ. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरून शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरेंनी एक टीका केली होती की हा डिझास्टर दौरा म्हणजे पर्यटन दौरा आहे, केवळ फक्त लोकांच्या याच्यासाठी फक्त करताय लक्ष भरपटण्यासाठी. तुम्ही कसं बघताय या सगळ्या दौऱ्याकडे? देवेंद्र फडणवीस काय बघायचं त्याच्यात? देवेंद्र फडणवीस एक विरोधी पक्ष नेते आहेत. राज्यात कोरोनाची परिस्थिती वाढती, आकडेवारी मृत्यूची आणि रुग्णांची, पाहता ते पाहायला जाणं हे विरोधी पक्षाचं काम आहे, कर्तव्य आहे म्हणेन. त्यामुळे ज्यांचं तुम्ही नाव घेतलं ना, बालिश टीका करू नये. ती बालिश टीका आहे, त्याला मला उत्तर द्यावं असं नाही वाटत. आधी काय बोलतात जर अभ्यास करून यायला सांगा बोलायला. पर्यटन कशाला म्हणतात? विरोधी पक्षाचं काम काय? मुख्यमंत्र्याचं काम काय? मंत्र्यांची जबाबदारी काय? हे जरा जरा वाचा आणि मग या टीका करा. नाही, विरोधी पक्ष आम्ही काही स्पर्धा करत नाही सत्तारूढ. ते घरात बसू दे, काही करू दे, ते आहेत ना मंत्री, जनतेने पाहावं.
की विरोधी पक्षातले म्हणते आमचे विरोधी पक्ष नेते फिरू शकतात, उपचार कसे चालले ते पाहू शकतात, मग सत्तारूढचे मंत्री का फिरत नाही आहेत? त्यांना जीवाची चिंता आहे आणि विरोधी पक्षाच्या लोकांना किंवा नेत्यांना नाही? हा लोकांना फरक अनुभव आणि अनुभवला जातोय. काय म्हणाले याच्यावरून वारंवार बोललोय, त्यांना प्रवेश म्हणजे ऍडमिट करून घेतलं जात नाहीये. काही लोक तर रिक्षात गेले, काही आवारात गेले हॉस्पिटलच्या, आणि ऍडमिट झाल्यावर तिथे औषध पाणी नाहीये, पीपीई किट नाहीये, अनेक गोष्टी नाही तिथे, अहो डेड बॉडीना ठेवायला जागा नाहीये. दुर्दशा आहे वैद्यकीय आणि म्हणून मृत्यूचं प्रमाण वाढतंय, कंट्रोल होत नाही. पीएम रिलीफ फंड मधून 400 व्हेंटिलेटर मुंबईत आले होते. काल एक प्रकार उघडकीस आला की पीएम रिलीफ फंड मधून जी मदत आली आहे ते देखील वापरात आले नाही. इकडे रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाहीये, बेड मिळत नाहीये, मात्र मदत आली हे देखील त्याचं नियोजन आहे. प्रशासन आहे का? आता हे मंत्रालय एवढं मोठं आहे, तिथे अधिकारी बसतात, कोण कंट्रोल करताय ते, त्यांच्याकडून कोण काम करून घेत आहे? वैद्यकीय डॉक्टर आणि जे काही सेवक आहेत ते काम करतायत की नाही, त्यांच्या गरजा काय, त्यांची सुरक्षा काय, हे कोण पाहिलं जात आहे? आणि म्हणूनच हे हा कारभार हा सावळा गोंधळ आहे. उद्धव ठाकरेंचा कारभार हा सावळा गोंधळ, आणि म्हणून म्हणलो पिंजऱ्यात राहून नाही कारभार करता येत. जगात एकमेव उदाहरण असेल घरात बसून. हो मी आता उत्तर दिलं ना त्याला, ऐकून घ्या. ते शिवसेने एक तर 14 सालापासून ते आत्ताच्या 19 निवडणुकीपर्यंत जे काही यश शिवसेनेला आहे ना, बाळासाहेब असताना नाही मिळालं, आत्ता मिळालं, हे मोदींमुळेच आहे, माननीय मोदींमुळे आहे. हे कोणी नाकारू शकत नाही, आणि त्याला पवार साहेब नाकारतात ना, मला काय म्हणायचं नाही. आणि कोणाची पद जनमानसात आहे ही आकडेवारून दिसली ना. काँग्रेस सगळ्या नेत्यांची पद 44, राष्ट्रवादी 54, शिवसेना 56, दोघांचे मिळून किती झाले त्यांचे 98 दोन्ही काँग्रेसचे, आणि एकट्या भाजपचे 105. जर ह्याच्यामुळे आली शिवसेनेमुळे आली नाही म्हणता आपली शिवसेनेचे जे निवडून आले ते कोणामुळे आले? भाजपमुळे. मग नाहीतर कोणामुळे येतील? कोण आहे, काय केलंय त्यांनी? आपण कोणी नको सांगितलं, करा ना, सांगता कशाला? पारे आत्ता दिलाय तो आधी चालवा, पुढची 5 वर्ष सोडा, आत्ता दिलाय तो चालवा. लोकांना चांगलं जीवन द्या, संरक्षण द्या, अन्नधान्य द्या, शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करा. मजूर आज लोकांना खायला अन्न नाही आहे घरात, बेकारी एवढे तीव्र आहे, त्याच्यावर काय बोलत नाही. उद्योगधंदे बंद आहेत, क्वारंटाईन कंटिन्यू, एक आदेश काढतोय क्वारंटाईन पुढच्या 15 दिवस करता येतो. त्याचे दुष्परिणामची चिंता आणि चर्चा कोण करणार? घरात बसून होईल? आणि म्हणून जो आमचा आक्षेप आहे, आमचा विरोध नाही कुठल्या गोष्टी, आमचा आक्षेप हे करत आहे राज्य अधोगतीकडे चाललंय. प्रत्येक गोष्ट केंद्राने द्यावी. अरे मग तुम्ही काय, तुम्ही काय करणार, सत्तेवर का आलात? कुठे खर्च करतायत? पंतप्रधानांनी पाठवलेल्या रकमेपैकी काय डिस्ट्रीब्यूट केलं, कशाला गेलं, वाटप कुठे केलं? नाही सगळं अंदाजून दे. मी तर सांगतो हा कारभार नाही, याच्यावर जास्त बोलत तर काहींचं म्हणणं राणे शिवसेनेवर प्रकार बोलतात, असं नाही आहे. शिवसेना आज मग
त्यांचा मुख्यमंत्री आहे, माझी अपेक्षा आहे त्यांनी चांगलं काम करावं. आज त्यांनी म्हणून शरद पवार मुख्यमंत्री उत्तम आणि पुढे संवाद नाही. एकदम उत्तम म्हणतात, कशात येऊ उत्तम, कशामध्ये? त्यामुळे हे काय बरोबर नाही. आज एवढी माणसं मरत आहेत त्यात उत्तम, जास्त रुग्ण येत आहेत, धारावी कौतुक करत आहेत. अरे धारावी श्रेय कुठे? मग धारावीचे मुख्यमंत्री आहेत काय कौतुक करायला? मग आम्ही त्यांचं करतो धारावीचे मुख्यमंत्री. मग बाकीच्यांनी काय केलं तिकडे जाऊन? बरं धारावी तपासणी रोज किती होते ते जरा म्हणा जाहीर करा, किती तपासणी होते 40 लोकांची? बोला. झालं ना? धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. पत्रकार मित्रांनो, चहा नाश्त्याची व्यवस्था तिथे केलेली आहे, बाहेर खूप पाऊस आहे पण आवर्जून चहा. हे सांगण्याचं एक दाखवायचं राहिलं, एक आहे महाराष्ट्रात गाढवांचे राज्य, हे वर्ष शरद पवार आहे तिथे, हे गाडगीळ आहे देव. असे दिंडवडे या माणसं ज्यांनी काढली या संजय राऊतने, तो जात मॅरेथॉन मुलाखत घेतोय आणि सत्य देतात. आता काय म्हणायचं आम्ही याला म्हणू शकतो काहीतरी? बस. थँक्यू. आभार.